नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळ्याच्या काही ठळक घडामोडींकडे. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या विरोधात कायद्याला विरोध करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीनं निदर्शनं. ठाण्यातील प्रादेशिक परिवहन विभागातील निवृत्त अधिकाऱ्यानं राहत्या घरी डोक्यात रिव्हॉल्वरनं गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना. आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडून महिला प्रवाशांसाठी विशेष लोकलची आग्रही मागणी सुरू. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या विरोधात कायदा पारित केला आहे, तसंच त्याला परवानगी देखील देण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्यासाठी घटक असणाऱ्या या कायद्याला विरोध करण्यासाठी ठाण्यातील चिंतामणी चौक इथे आम आदमी पार्टीच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करत असतानाच काळे मास्क लावून तसंच काळ्या फिती लावून सदरचं निदर्शन करण्यात आली. सदरचा कायदा हा शेतकऱ्यांच्या हिताचा नसल्याचा आरोप यावेळी आपच्या पदाधिकाऱ्यांनी केलाय. ठाणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस स्टेशन स्तरावर दर शनिवारी महिला तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात येतं. त्यानुसार सर्व पोलीस ठाण्यांमध्ये शनिवारी महिला तक्रार निवारण दिनाचं आयोजन करण्यात आलं होतं. या उपक्रमामध्ये महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी तसंच स्थानिक समाजसेवी संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी महिलांच्या एकूण 502 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 387 तक्रारींमध्ये मार्गदर्शन आणि समुपदेशन करून तक्रारींचं निवारण करण्यात आलं, तर उर्वरित तक्रारींची कायदेशीर बाबीनुसार पूर्तता करून निराकरण करण्यात येणार आहे. ठाण्यातील प्रादेशिक परिवहन विभागातील निवृत्त अधिकाऱ्यानं राहत्या घरी डोक्यामध्ये रिव्हॉल्व्हरनं गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. मोहम्मद शेख असं त्यांचं नाव असून त्यांच्या आत्महत्येचं कारण स्पष्ट झालेलं नसल्याची माहिती राबोडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक RS शिरतोडे यांनी दिली. ठाणे पश्चिमेकडील कॅसल मिल येथील विकास कॉम्प्लेक्समध्ये 3rd मजल्यावर मोहम्मद शेख हे त्यांच्या 45 वर्ष मुलासोबत राहतात. त्यांची पत्नी त्यांच्यापासून विभक्त होऊन नेरळ इथे राहते. शुक्रवारी दुपारी मुलगा घरात झोपला असताना त्यांनी स्वतःच्या परवानाधारी रिव्हॉल्व्हरमधून डोक्यामध्ये गोळी झाडली. यात शेख यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणाची नोंद राबोडी पोलीस ठाण्यात करण्यात आली असून शेख यांच्या आत्महत्येचं कारण स्पष्ट झालं नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. नोटिस नोटिस होनी चाहिए, इग्नोर नहीं, मीटिंग अटेंड होनी चाहिए, मिस नहीं. When everyone is busy, TJSB Society makes society management very easy with online member data bank, online payment of maintenance bills, automatic payment reminder, meeting reminder, complaint management, digital notice board, parking management, vendor data bank, automatic balance sheet, reminders for statutory compliance and many more. After all, society management ye aapka nahi, app ka kaam hai. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेल्या उपनगरी रेल्वेगाड्या अपुऱ्या पडत असून महिला प्रवाशांसाठी ही सेवा घुसमट करणारी ठरू लागली आहे. महिला डब्यातील गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून महिला विशेष लोकल सुरू करण्यात आली, परंतु मध्य रेल्वे प्रशासनाकडून अद्याप तशी पावलं उचलली नसल्यानं महिला प्रवाशांनी विशेष लोकलसाठी आग्रही मागणी सुरू केली आहे. मध्य रेल्वेच्या 15 डब्यांच्या गाड्यांमधील अतिरिक्त 3 डबे महिलांसाठी आरक्षित असायचे, त्यामुळे त्याचाही फायदा महिलांना व्हायचा. त्यामुळे असे अतिरिक्त डबे आरक्षित करण्याची मागणी प्रवासी संघटनांकडून केली जाते. कोरोना प्रादुर्भावामुळे मुंबई उपनगरीय रेल्वे सेवा सामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आली. अत्यावश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठी राज्य शासनाच्या विशेष परवानगीनं लोकल सेवा सुरू करण्यात आली. सुरुवातीला 10% कर्मचाऱ्यांची उपस्थिती हळूहळू वाढवत 30-50% आणण्यात आली. अधिकाऱ्यांना तर 100% उपस्थिती सक्तीची करण्यात आली, त्यामुळे अधिकाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांनाही 100% उपस्थितीचा आग्रह धरण्यात आला आहे. राज्य शासनाच्या काही कार्यालयामध्ये 100% उपस्थिती अपेक्षित आहे, त्यांना लोकल सेवेची परवानगी असल्यानं लोकलमधील गर्दी वाढू लागली आहे. अनेक कार्यालयांमध्ये 50% महिला कर्मचारी असून काही क्षेत्रात तर 100% महिला अत्यावश्यक सेवा देत आहेत. महिला डब्यांची संख्या कमी असून प्रवाशांची संख्या मात्र मोठी आहे. बँकांसह खासगी विद्युत कर्मचाऱ्यांनाही सेवेचा लाभ घेण्यास सुरुवात करण्यात आली आहे, त्यामुळे सध्या सर्वाधिक गर्दी महिला डब्यांमध्ये आढळून येते. घुसमट, धक्काबुक्की आणि गर्दीमुळे महिलांची दमछाक होते. महिला विशेष गाड्या सोडण्याबरोबरच महिलांसाठी अतिरिक्त आरक्षित डबे सुरू करण्याची मागणी महिला प्रवाशांकडून होती आहे.
मध्य रेल्वेकडून या प्रश्नाकडे लक्ष देण्याची गरज असून लाखो महिला प्रवाशांना दिलासा देण्यासाठी तात्काळ महिला विशेष गाडी सुरू करण्याची मागणी उपनगरीय रेल्वे प्रवासी महासंघानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे. कोरोनाचा धसका तसंच लॉकडाऊनमुळे गावी अडकून पडल्यानं एसटीच्या ठाणे विभागाला कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता भासत होती. आता कर्मचाऱ्यांची हजेरी जवळपास 75% गेली असली तरी अद्याप 25% कर्मचारी कामावर आलेले नाहीत. ठाणे विभागातील अनेक कर्मचाऱ्यांना आत्तापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे. भीतीपोटी हे कर्मचारी कामावर येण्यास टाळत असून मधुमेह तसंच अन्य आजार असलेले 50-55 वर्षापुढील कर्मचारी कामावर येत नसल्याचं एसटीतील अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. लॉकडाऊनमध्येही आवश्यक असलेली अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी एसटी सेवा चालू असली तरी बहुसंख्य कामगार वर्ग गावी गेल्यानं प्रशासनापुढे कर्मचारी तुटवड्याची काहीशी अडचण निर्माण झाली होती. कामावर हजर व्हा अन्यथा कारवाई करू असा इशाराही कर्मचाऱ्यांना दिला. लॉकडाऊनमुळे एसटीची आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक बंद होती. शिवाय लॉकडाऊनच्या काळात प्रवासाची इतरही साधनं नसल्यानं गावावरून येणार तरी कसं असा प्रश्न कर्मचाऱ्यांपुढे होता. त्यातही एसटीच्या ठाणे विभागात कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण होण्याचं प्रमाण वाढू लागलं. आत्तापर्यंतचा बाधित कर्मचाऱ्यांचा आकडा 195 आसपास असल्याचं एसटीतील अधिकारी सांगतात. ऑगस्ट महिन्यात मात्र एसटीला आंतरजिल्हा प्रवाशांची वाहतूक करण्यास परवानगी मिळाली. मात्र सुरक्षित वावराचं पालन व्हावं यासाठी बसमधून केवळ 50% प्रवाशांची वाहतूक करणं बंधनकारक होतं. आधीच तोट्यात असलेल्या एसटीला आणखीन तोटा सहन करावा लागत होता. मात्र काही दिवसांपूर्वी राज्य सरकारकडून पूर्ण आसन क्षमतेनं बस चालवण्यास एसटीला परवानगी मिळाल्यानंतर बसमधून 100 वाहतूक सुरू झाली आहे. महाराष्ट्रात ठिकठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे भाजीपाल्याच्या किमती कडाडल्या आहेत. सततच्या पावसानं भाजीपाल्याचं मोठं नुकसान झाल्यानं भाजी मंडईमध्ये भाज्यांची आवक घटली आहे. त्याचा परिणाम म्हणून भाज्यांच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कधी नव्हे ते पालक, मेथी, मिरची, टोमॅटो दुपटीपेक्षा जास्त दरानं मार्केटमध्ये विकले जात आहेत. भाजी मार्केटमध्येही ही स्थिती पाहायला मिळते. एकीकडे कोरोनामुळे नागरिक त्रस्त असताना आता भाज्यांचे भाव कडाडल्यानं भाजी विक्रेते आणि ग्राहक दोघांनीही नाराजी व्यक्त केली आहे. नमस्कार, मी मंगेश देसाई. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो, कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा. कोरोना बाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे. त्याचप्रमाणे कोरोना बाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये. कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे. कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा. राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक 020-26127394. राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक 9111239780. जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक 9122253017040. ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक 1800222108. टोल फ्री क्रमांक 104. सगळ्यात महत्त्वाचं, अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरवू नका. सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. केंद्र सरकारनं शेतकऱ्यांच्या विरोधात कायद्याला विरोध करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीनं निदर्शनं. ठाण्यातील प्रादेशिक परिवहन विभागातील निवृत्त अधिकाऱ्यानं राहत्या घरी डोक्यात रिव्हॉल्वरनं गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना. आणि मध्य रेल्वे प्रशासनाकडून महिला प्रवाशांसाठी विशेष लोकलची आग्रही मागणी सुरू. आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेक आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी. तोपर्यंत नमस्कार.